जामखेड तालुक्यातील खरडा पोलीस स्टेशन हद्दीतील मोहरी शिवारातील हळणावर वस्ती येथे अशोक हळणावर या व्यक्तीवर कुऱ्हाडीने वार करत चार जणांनी खून केला असून यातील चारही आरोपींना खरडा पोलिसांनी जेरबंद केले। याबाबत मयत अशोक हळणावर यांचा मुलगा आनंद हळणावर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की माझे वडील अशोक हे आमच्या घरापासून तेलंगशी फाटा येथे आमच्या शेतात नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी निघालो असता माझा चुलत भाऊ युवराज हळणावर याने माझ्या वडिलांना तुम्ही शेतातून गुरे घेऊन जाऊ नका असं म्हणून शिवीगाळ केली आणि तुम्ही गुरे घेऊन गेला तर जीवे ठार मारून टाकेन अशी धमकी दिली। त्यावेळी माझ्या वडिलांनी तू मला शिवीगाळ करू नको आपले जमिनीचं वाटप झालेलं नाही असं म्हणत वडील अशोक हे आमचे सामायिक पडीक शेतातून जनावर घेऊन जात होते। त्याचवेळी युवराज हा कुऱ्हाड घेऊन माझ्या वडिलांच्या दिशेने जात असताना त्याच पाठोपाठ त्याचा भाऊ दत्तात्रय हा देखील गेला त्यामुळे मी त्यांच्या पाठोपाठ माझ्या वडिलांकडे गेलो तेव्हा पुन्हा युवराजने माझ्या वडिलांना शिवीगाळ चालू केली। त्यावेळी नवनाथ हळणावर आणि आप्पा हळणावर हे माझे वडिलांजवळ आले आणि वडिलांना शिवीगाळ करून त्यातील तिघांनी वडिलांना हाताने मारहाण केली तर युवराज यांनी त्याच्याकडील कुऱ्हाडीने माझ्या वडिलांच्या मानेवर गळ्यावर 2-3 वार केले त्यामुळे वडील जखमी होऊन खाली पडले। युवराज याने पुन्हा त्याच्या हातातील कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार केला आणि चौघे तेथून पळून गेले। दरम्यान वडिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे आम्ही घेऊन गेलो असता तेथील डॉक्टरांनी वडिलांना मृत घोषित केलं। अशा आशयाची अशोकने दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय हळणावर नवनाथ हळणावर आप्पा हळणावर आणि युवराज हळणावर या चौघांविरुद्ध खरडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी या घटनेतील आरोपींचा शोध घेत या चारही आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 जामखेड अहमदनगर।